परमेश्वरजी यांच्या भागात कुठल्याही कामात माझं लक्ष असत नाही. त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं याच्यामध्ये माझे काही दुरुस्त नाही. नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशी काळजी मी घेतली आहे त्याच्यात माझा आनंद. 38व्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते, बंड केलं, आम्हाला त्याच्यासाठी 60-62 वर्ष थांबावं लागलंय. आता तरी आम्हाला काम करू द्या. आम्ही सतत विनंती करत होतो, म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या. मात्र त्यांनी तसं केलं नाही. आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं, सगळे आमदार आणि महत्त्वाचे नेते माझ्यासोबत आहेत. ही गोष्ट खरी आहे की गेले माझ्यावरचे 10 ते 15 वर्ष परमेश्वरजी यांच्या भागात कुठल्याही कामात माझं लक्ष असत नाही. तिथे जे लोक निर्वाचित झाले, उदाहरणार्थ समजा पंचायत समिती असतील, सतन संस्थान असतील, अन्य संस्था असतील, तिथं कुलीच्या पदावर जावं, कुलीच्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचा एकही निकाल मी स्वतःकडे घेतलेले आणि तर माझ्या असं वाटतं की नवीन पिढी ही पुढे येऊन त्या सगळ्या जबाबदारी त्या लोकांनी घेतल्या पाहिजे. आणि त्यामुळं गेल्या 10-11 वर्षामध्ये कदाचित जास्त आला एकही जर निवड किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही लक्ष दिले नसेल तर याचं असं कुणाला काम करायच्या संबंधीची व्यक्तींची ते अत्यायची भूमिका कुणी घेतली नाही. जनून करत हवं, सगळ्यांना उमेदवार घ्यावं आणि एकंदर या सगळ्या प्रदेशांचा नवलौकिक वाढेल या उद्देशी काळजी घ्यावी आणि लोकांनी ज्यांना निर्वाचित केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं याच्यामध्ये माझे काही दुरुस्त नाही. नाही असं नाही, हे यांचा प्रश्न वारंवारची होता. बारामतीत बोलले पण पक्ष म्हणून वारंवार ते म्हणतायत ते ठीक आहे. तुम्ही कुणाचं ऐकायचं तर माझं पक्ष म्हणून माझा समज राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशी काळजी मी घेतली आहे त्याच्यात माझा आनंद. आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर स्प्लिट नंतर ते सतत असं म्हणतायत की मी अध्यक्ष आहे. दोन बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आता केलेलं आणि तुमचं 38वं बंड, यात तुम्ही काय फरक पाहता? काही वेळापूर्वी निकाल घेतला चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतली. त्याला सोडून असं काही नव्हतं होता, सगळ्यांनी बसून घेतलेला होता. त्याच्यामध्ये काही तक्रारसाठी मी काढले आणि आज तुम्ही काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करण्याचे काही कारण नाही. फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती केली पाठिंबा दिला त्याची निर्मिती कशी झाली त्याचे संस्थापक कोण होते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे त्याचं अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्या संबंधीचा अन्य प्रश्न इथे विचारायची आवश्यकता नाही.